महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे. त्यांचं मानधन दुपटीनं वाढवलंय. या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार 6,000 ते 10,000 रुपये तर उपसरपंचांना 2,000 ते 4,000 रुपये दरमहा इतकं मानधन मिळेल. सध्या सरपंचांना 3,000 पासून ते 5,000 रुपये इतकं मानधन मिळतं तर उपसरपंचांना दरमहा 1,000 ते 2,000 रुपयांपर्यंत मानधन मिळतंय. महाराष्ट्रातील 28,813 ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा लाभ मिळेल. मी अपर्णा नितीन राऊत, सरपंच कुंभारा, जिल्हा अध्यक्ष, सरपंच संघटना गडचिरोली. गेल्या 2021 पासून आम्ही विविध मागणी ग्रामपंचायतीशी संबंधित विविध मागण्या शासनाकडे करत होतो आणि आज पाहता की आमच्या काही मागण्या शासनाने मंजूर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मानधनवाढ ही आमची झालेली आहे. तसेच 15 लाखापर्यंत जे कामाचे अधिकार आमच्याकडून जे वगळण्यात आलेले होते ते सुद्धा काम आम्हाला आता 15 लाखापर्यंतचे करण्याचे अधिकार आम्हाला मिळालेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व सरपंच एकत्र येऊन आम्ही मोठ्या प्रमाणात हा आंदोलन केला आणि आपल्या मागण्या मंजूर करून घेतलेल्या आहेत. ज्या मागण्या मंजूर झाल्या आहेत त्याच्यापैकी आमची मानधनवाढ झालेली आहे. मानधनवाढ ही दुप्पटीने वाढलेली आहे. त्याच्यामुळे शासनाचे मनपूर्वक आभार मानते आणि 15 लाखाचे कामंसुद्धा जे आमच्याकडून हातातून घेण्यात आलेले होते ते कामं आम्हाला परत मिळाले त्याच्यामुळे सुद्धा मी शासनाचे खूप खूप आभार मानते. नमस्कार.